हा माझ्या आईला डायबिटीज आहे, तर ओके मी जे आमचे जे डॉक्टर आहेत फॅमिली डॉक्टर त्यांना विचारलं होतं, तर त्यांनी म्हटलं होतं की तुझ्या आईला डायबिटीज आहे, तुला नाही आहे, पण तू प्री डायबिटिक आहे म्हणून तू स्वतःला असं ट्रीट कर की तुला पुढे जाऊन किंवा लवकरच तुला डायबिटीज येणार आहे कारण तुझ्या आईला आहे. तर म्हणून त्यांनी मला म्हटलं होतं की तू वेट कंट्रोल कर, एक्सरसाइज स्टार्ट कर. त्यांनी स्वतःच मला रुटीन सांगितलं होतं ते कसं करतात, म्हणजे एवढं क्लोज रिलेशन. तर म्हणून ते वन ऑफ द रिझन्स आहे जे ज्याच्यासाठी मग मी डाएट सुरू केलं आणि वेट कंट्रोल केलं. आता या पण या केसमध्ये मी सांगते एक गोष्ट अभिजित, की सगळ्यात पहिलं तर आहे की आता आपल्या बॉडीमध्ये फॅट असं नाही राहिलेलं, राईट? डायबिटीसचं जे रूट कॉज आहे दॅट इज इन्सुलिन रेझिस्टन्स. हा इन्सुलिन रेझिस्टन्स कधी तयार होतो, कधी सुरू होतो? जेव्हा विजरल फॅट म्हणजे ऑर्गन्स वरती, विजरल ऑर्गन म्हणजे जे आतले जे वायटल ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गन्स वरती जेव्हा फॅट असतं, पर्टिक्युलरली ऍब्डॉमिनल फॅट, तेव्हा इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप व्हायला सुरुवात होते आणि डायबिटीस येतो. आता सगळ्यात पहिलं जे आहे की आपण फॅट लॉस केलाय तर इन्सुलिन रेझिस्टन्स होणार नाही, जर आपण वेट कंटिन्युअसली मेंटेन केलं तर, ठीक आहे? त्यामुळे आपण त्या म्हणजे, आणि असं आहे ना की जेव्हा आपण म्हणतो ना की हेरिडिटरी आहे किंवा जे डायबिटीस आहे हेरिडिटरी नाहीये, फक्त काय आपण हेरिडिटरी त्याला कसं म्हणायचं की समजा आता आपल्या घरात आपल्या आई वडिलांना ज्या सवयी होत्या खाण्याची, हा त्यांनी जे म्हणत होते ते आपण खात होतो आणि मग त्याच्यामुळे आपल्याला त्या गोष्टी आवडायला लागल्या आणि आपण मोठे झाल्यानंतर परत त्याच गोष्टी आपण खायला कंटिन्यू केलं, किंवा मी लहानपणापासून खात आलोय मला हे आवडतं म्हणून आपण ते खायला सुरू केलं. मे बी हे असं रिझन असेल की खाण्यापिण्याच्या सवयी तशाच असल्यामुळे तो डायबिटीस उद्या जाऊन डिटेक्ट होत असेल, पण डायबिटीस हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, ती जेनेटिक नाहीये. फक्त जेस्टेशनल डायबिटीस मध्ये असं होतं की ती जेनेटिकली बेबीला उम मध्येच हे होतं, म्हणजे जर प्रेग्नन्सी मध्ये झालं तर. त्यामुळे हे डोक्यातून काढून टाकायचंय की आईला डायबिटीस आहे किंवा होता म्हणून मला होणार, किंवा यू आर नॉट ससेप्टेबल. कधी होणार? जेव्हा आपली लाईफस्टाईल बिघडेल, जेव्हा आपण आता 13 किलो जे कमी केलेलं फॅट लॉस जो केलेला आहे तो पुन्हा जर गेन झाला तर डेफिनेटली आहे की विजरल फॅट, आधी जसं पोट होतं तसंच ते पोट समजा जर आलं वाढलं तर मग इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप व्हायला सुरुवात होणार. जर हे आहे तसंच मेंटेन, जर इफ यू मेंटेन इट एट 75 कधीही डायबिटीस टच करणार नाही, प्री डायबिटीस पण नाही. ओके, त्यामुळे जी मला असं वाटतंय ना अभिजित की यू हॅव फिअर इन युअर माइंड एक मागे की बाबा आईला आहे तर मग मला, आता असं आहे ना की आपण त्या ह्याच्यातून बाहेर पडलेलो आहोत, ती भीतीच नाहीये. मे बी बिफोर डायट ती भीती होती पण आता ती भीती नाहीये. पण तुमच्यावर जबाबदारी काय आहे? यू हॅव टू मेंटेन दिस 75 नंबर. पोटावरती म्हणजे जे विजरल फॅट आहे ते वाढू द्यायचं नाही. 40 वर्षानंतर आपलं विजरल फॅट वाढतं. मी जसं म्हणतो ना बॉडीची फॅट गेनिंग टेंडन्सी वाढते आणि ते वाढतं कुठं? पोटावरती जास्त वाढतं सगळ्यात जास्त, आणि ते स्टबन असतं, ते सहजासहजी नाही निघत.